भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग सुरू असल्याच्या चर्चा ज्या आहेत ते राज्यभर होत असतात, देशभर होत असतात, मात्र लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीमधून आउटगोईंग सुरू आहे अशा प्रकारचं चित्र आपल्या समोर आहे. लातूर जिल्ह्यातले मोठे नेते माजी मंत्री विनायकराव पाटील जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमधून बाहेर पडत आहेत आणि 2 दिवसामध्ये ते शरद पवारांचा जो राष्ट्रवादी गट आहे त्याच्यामध्ये प्रवेश करत आहेत. सर, राज्यभरामध्ये बरं चाललं आहे भाजपचं आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मात्र भाजपला सोडून जाता, काय कारण आहे? जास्त बरं झाल्यामुळं मला वाटते आज माझ्यावरती ही वेळ आलेली आहे. आणि आता आपण सांगितल्यासारखं 29 तारखेला यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पवारसाहेबांच्या पक्षामध्ये मी या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा प्रवेश करत असताना आता अमृतपूरमध्ये विद्यमान आमदार जे आहेत ते राष्ट्रवादीचेच आहेत, म्हणजे अजित पवार गटाचे आहेत बाबासाहेब पाटील, आणि मग तुम्ही देखील राष्ट्रवादीमध्येच म्हणजे शरद पवारांच्या गटामध्ये जात आहेत. भविष्यामध्ये जरी 2 गट एकत्र आले तर मग तुमची अडचण होऊ शकते अशा प्रकारचं चित्र होईल ना? नाही, पवारसाहेबांनी ज्या पद्धतीने मला विश्वास दिला की काही झालं तर तुम्ही माझ्यासोबत या आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम करा. आता जर तरच्या गोष्टी आज जर आपण पाहिलात तर ते भारतीय जनता पक्षाच्या सोबत या ठिकाणी गेलेले आहेत आणि म्हणून आता सगळेच ते एकत्रित राहू शकत नाहीत. राजकारणामध्ये विरोधक तर असलाच पाहिजेत, तर जे कोणी सत्तेमध्ये आहेत आमदार असतील खासदार असतील त्यांच्यावर अंकुश राहू शकणार आहे. पुढचं काय होणार आहे मला माहीत नाही, पण आज काम करत असताना जे या ठिकाणी गुदमर होत होती भारतीय जनता पक्षात, मला वाटते की त्याच्यातून आपण बाहेर निघून लोकांच्या कामासाठी या ठिकाणी पवारसाहेबांच्या सोबत राहून काम करावं असा निर्णय घेतलेला. 2019ला आपल्याला भारतीय जनता पार्टीनं अमृतपूरमधून उमेदवारी दिली होती आणि पदही दिली, मग काय स्थिती होती का? लातूर जिल्ह्यातली जी काही गट आहेत भाजपची ती काय म्हणजे आडकाठी ठरतायत वगैरे असं काय? नाही, भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आणि मला पाडण्याचाही पूर्ण या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्था करून ठेवली. म्हणजे उमेदवारी दिली आणि पक्षानंच पाडलं? हां, आपल्या सर्वांनाच माहिती आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे 2 बंडखोर त्या ठिकाणी उभं केले आणि मी त्यावेळेस असं मला वाटतं की त्यावेळेसच मी जर पक्षात गेलो नसतो, कारण सुरुवातीपासून माझ्या राजकारणामध्ये जे कोणी मतदार माझ्यासोबत होते ते मतदार त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं तेही माझ्यासोबत राहिले नाहीत आणि अशी व्यवस्था केली की भाजपचेही मतदार माझ्यासोबत राहू नयेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी खेळी केल्यामुळंच माझा त्यावेळेस पराभव झाला. म्हणजे 2019ला जे दिलीप देशमुख होते त्यांनी बंडखोरी केली तुमच्या विरोधामध्ये भाजपचेच होते आणि त्यांनी बंडखोरी केली असतानाही भाजपनं आता त्यांना जिल्हाध्यक्ष केलेला आहे आणि म्हणून तुम्ही बाहेर पडताय असं म्हणायचं का? तर एकंदरीत आपण जर भारतीय जनता पक्षाचं राजकारण आपल्या जिल्ह्यातलं जर आपण पाहिलं तर जे बंडखोरी करत आहेत जे पक्षाच्या विरोधात काम करत आहेत तेच निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असे या ठिकाणी गृहित धरते. त्याच दिलीपराव देशमुख साहेबांना प्रदेशवर या ठिकाणी पदाधिकारी म्हणून घेतलं, पुन्हा लोकसभेचे प्रभारी केले त्यांना, पुन्हा जिल्हा अध्यक्ष केले, पुन्हा मी त्यांना फार माझी काही मागणी नव्हती, मी मला 2 खालचे तालुका अध्यक्ष तरी माझ्या मनावरती करा किंवा खालची कार्यकारिणी. तुम्ही म्हणता की त्या मतदारसंघाचे तुम्ही प्रमुख आहेत, तुम्हाला निवडणूक लढवायची आहे, एकीकडे व्यवस्था आपण कसंच निवडून येणार नाहीत अशी करायची आहे आणि पुन्हा म्हणायचं की तुम्हाला तिथं प्रमुख केलं आहे, तर मलाही थोडंफार काही राजकारण करते. मी 25 वर्षापासून या ठिकाणी जवळपास 4-5 निवडणुका मी लढवलो, एवढा मोठा दारुण पराभव माझा कधीच मागं झालेला नव्हता. अशी वेळ फक्त भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यामुळं माझ्यावरती या ठिकाणी आली आणि आजही आपल्याला आपल्या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांचं जर या ठिकाणी एकंदरीत जर त्यांची पक्षावरची काय निष्ठा आहे जिल्ह्यामध्ये काय काम करतात याची जर आपण माहिती घेतली तर मला वाटते दुसरा माझ्यासमोर पर्यायच या ठिकाणी उरला नव्हता. हे होते विनायकराव पाटील जे सांगतायत की भारतीय जनता पार्टीनं त्यांना उमेदवारी देऊन त्यांना पराभूत करण्याची व्यवस्था देखील करून ठेवली होती. एकूण भाजपमध्ये काय चाललं आहे लातूर जिल्ह्यातल्या याचं हे उदाहरण आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.